नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। वीज मीटर नाही दारात, भरमसाठ बिल आले घरात, टिटवाळ्यातील महावितरणचा भोंगळ कारभार। अशिक्षित विधवा ज्येष्ठ नागरिक महिला मारते महावितरण कार्यरत चक्रा। एकीकडे महावितरण कंपनी कडून वीज बिले थकित असणाऱ्यांची विद्युत सेवा खंडित करण्याचा सपाटा लावलेला आहे, मात्र ज्याची विद्युत सेवा 3-3 महिन्यापासून खंडित करून मीटर काढून नेलेला असतानाही आजही कित्येकांना हजारोंच्या घरात बिले येत आहे, त्यामुळे मीटर काढल्यानंतर त्याची नोंदच केली जात नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे। टिटवाळ्यातील नांदप रोड वरील तिवारी चाळ येथील 9 नंबर खोलीत गेल्या 8 वर्षापासून राहणाऱ्या शोभा सोप भिल्लारे या 70 वर्षीय अशिक्षित विधवा महिला एकटीच राहते। ती महावितरणच्या 0201-11-11-2143 या नंबर वरून विद्युत सेवा घेत होती। तुणे भांडे वगैरे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होती। लॉकडाऊन आधी ती दिवसभर घराबाहेर राहून कामे करायची। रात्री फक्त 2 तासासाठी ती बल्ब 1 फॅन लावित असल्याने तिला अत्यंत कमी बिल येत होते, मात्र तिचा मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून विद्युत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 महिन्यापासून मीटर काढून नेलेला आहे। त्याबाबतची नोंदही फक्त दरवाजावर केलेली दिसून येते। तेव्हापासून तिने आपल्या शेजाऱ्यांकडून विकतची लाईट घेतली आहे। तिला नेहमीप्रमाणेच 11 ते 15 हजार रुपयापर्यंत विद्युत बिल येत असल्याने तिच्यावर मोठे संकट ओढवलेले आहे। एकतर घरी विद्युत वितरणाचं मीटर नसतानाही 15 हजाराच्या आसपास बिल येतं कसे, असा प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला असून तिने वारंवार महावितरण कार्यालयाला खेटे मारल्यानंतरही तिचे कोणीच म्हणणे ऐकले नसल्याने अखेर तिने मला मीटर नसतानाही एवढे बिल येतेच कसे चा लेखी जाबना कार्यकारी अभियंता यांना विचारला असून यात दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर तिने कारवाईची मागणी केलेली आहे। एकंदरीत पाहता महावितरणाच्या विद्युत सेवेचा एकीकडे बोज वारा उडत असल्याने विद्युत ग्राहक नाराज असताना ही अशा प्रकारचा भोंगळ कारभारामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे। नाव शोभा भिलारे, मी एकटीच राहते, धुण्या भांड्यांचं काम करते आणि मीटर माझा कापून नेला 2-3 महिने झाले। 15 हजार आल्या बिल, 3 हजार 2 हजार असं बिल येतं, मी कुठून भरणार एवढा। मला कामं पण नाही येत आता, घरकामं पण मला कोणी देत नाही आहे, घरात एकटीच राहते मी। आता मी अर्ज केलाय, लवकरात लवकर मला न्याय द्या। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।